तर आषाढीसाठीची स्पेशली उपवासासाठी केलेली रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. उपवासाचे पॅटीस आहेत हे ओल्या खोबऱ्याचे. तर बघा आता मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. हे मी उकडून बटाटे 3 सोलून घेतलेत, मीडियम आकाराचे आहेत. ओलं खोबरं आहे ना ते असं स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेत त्याचे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाण्याचं पीठ आहे, तुम्ही वरवीचं पण घालू शकता, पण माझ्याकडं साबुदाण्याचं अवेलेबल आहे म्हणून मी ते घालणार आहे. त्याच्यानंतर आहे हे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, ती चवीनुसार तुम्ही वापरू शकता. हे मणुके आहेत म्हणून मी घालते. त्याच्यानंतर थोडासा गुळ वापरणार आहे मी स्टफिंगसाठी, जे सारण बनवणार आहे ना आपण त्याच्यामध्ये थोडं चव छान लागते तिखट आणि तिखट गोड अशी. त्याच्यानंतर हे चटणीसाठी पॅटीसबरोबर चटणी जी लागणार ना आपल्याला त्याच्यासाठीचं हे साहित्य मी एकत्रच ठेवलेलं आहे. अर्थात त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, पावाटी शेंगदाणे आहेत, पावाटी खोबरं आहे, त्याच्यासाठी 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या काय माझ्या जास्त तिखट नाही आहेत, आणि चिंचेचे 3 असे सोलं 3 चिंचेचे घेतलेले आहेत. आणि या दोन्हींसाठी लागणारं म्हणजे पॅटीस आणि चटणी दोन्हीसाठी लागणारं घेतलेलं आहे. आणि आता हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, थंड पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. हे जर थंड नाही झालं तर तुमचं जे स्टफिंग आहे ना ते असं पातळ होईल, आणि ते नको आहे आपल्याला, पातळ चालत नाही. म्हणून मग पूर्ण थंड करून बटाटे मी घेतलेले आहेत, सोलून घेतलेत, ते मी आता त्याचं मॅश करून घेणार आहे. आणि चटणी आपल्या आणि स्टफिंगसाठी आपण जो बॉईल करून घेतलेला बटाटा आहे ना तो मी या ही छोटी आली खिसायची खिसणी आहे ना त्याच्याने बारीक करणार आहे मी. कारण काय होतं हाताने पण मॅश करता येतं, पण मग एखादी गुठळी वगैरे राहिली तर स्टफिंग फुटण्याची शक्यता असते, म्हणून मग मी बारीक खिसून घेणार आहे बटाटा हा. आणि मग त्याच्यासाठी आता आणि स्टफिंगसाठी आपण जे खोबरं घेतलं आहे ना ते पण मी बारीक करून घेणार आहे. किसलेल्या बटाट्यात मी मणुके हिरवी मिरची जे काप बारीक करून घातलेले आहेत आणि मीठ घातले दोन्ही प्रकारचं. हे पीठ जे आहे ना हे आपण हळूहळू घालायचं, एकदम नाही घालायचे स्टफिंगसाठी वापरणार आहे आपण, फक्त बाइंडिंगसाठी सॉरी स्टफिंग नाही सॉरी हळू पीठ घालून ना मळून घ्यायचं आहे आपल्याला, असं छान मळून घ्यायचं. आणि पाण्याची आवश्यकता नसते याला कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. फक्त पीठ जे आहे ना ते एकदम वापरू नका, कारण काय होईल मग पीठ जास्त होईल ते बटाट्यापेक्षा, असं नको. म्हणून थोडं लागेल असं घालायचं आणि घट्ट बनवायचं हे की जेणेकरून त्याची पारी करता येईल आपल्याला. तयारी करूया त्याच्यासाठी मी भांडे घेतले आपल्या चटणीच्या आणि त्याच्यामध्ये साहित्य मी जे चटणीसाठी आपण घेतलेलं ना खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची आणि चिंच हे सगळं एकत्र घेतलं आहे मी. आता ते टाकते मी. हे आपण चटणी बनवून घेतलेली आहे, हे बघा ही आपली शेंगदाण्याची चटणी झाली. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि खोबरं आहे आपलं ओलं खोबरं, आता असं एकजीव करून घेतलं आहे मी. या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे एकसारखे. तर अशा पद्धतीनं आपले अशी मी जे गोळा आपण तयार केलेला ना त्याचे साधारण 9 आपले पॅटीस तयार झालेले आहेत आणि आता आपण ते करायला घेणार आहे. तोपर्यंत आपण कढई मी शॅलो फ्रायसाठी तेल ओतून गरम करायला ठेवणार आहे. साधारण पाण्याचा हात घेऊन हा गोळा आहे ना मी आता त्याची पारी तयार करणार आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरायचे. छान प्रेस करून घाला असं आणि एक असं त्याचं तोंड आहे ना मिटवून घ्या. असं साधारण गोळा करायचा आणि हाताच्या मध्ये घेऊन मी असं ते प्रेस केलं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळेच तयार करून आधी घेणार आहे. मी टिक्की करून घेतलेले आहेत पॅटीसच्या आणि आता तेल पण आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि स्लो गॅसवरच करा, जास्त हे नको कर, नाही तर वरची बाजू करपेल आणि आतपर्यंत त्याची आच पोचणार नाही.
बारीक गॅसवरच करून घेणार ना. एक पलटी केला मी, आता हा दुसरा पलटी करते. हे असा हे बघा, पाहू शकता तुम्ही, हे बघा आपली हे पॅटीस तयार झालेले आहेत. मी शॅलो फ्राय केले, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आणि ही चटणी आपली बनवलेली आहे. आता हे बघा, आता उद्या नक्की करून बघा. हाय हाय, नमस्कार. नमस्कार, मी विशाखा सूर्यवंशी. मी दीपाली सूर्यवंशी. आमच्या दीपाली सूर्यवंशी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आत्ता आम्ही खूप दिवसांनंतर हा व्हिडिओ करतो आहे आता, कारण थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळं आम्ही व्हिडिओ केलेच नव्हते. तर आता परत आषाढीनिमित्त आता आज रेसिपी टाकलेली आहे मी. खूप खूप भरभरून बघा, सगळ्यांनी बघा, करून बघा आणि आम्हाला रिप्लाय करा. आता इथून पुढे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.